नमस्कार, मी अमृता आकाश, आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण हार्टअटॅकची भीती आणि हृदयविकारासंबंधित आजारांवर होणाऱ्या नॉन सर्जिकल उपचारांविषयी चर्चा करणार आहोत आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहेत माधोबाग हॉस्पिटलच्या OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक हो, भारतातील हृदय रुग्णांचा मृत्यूदर कमी करून त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार नाही याची काळजी घेणे हे माधोबागचे लक्ष आहे. माधोबाग आवश्यक ते सर्व काही हे ठाम धोरण घेऊन गेली 20 वर्ष हृदय रुग्णांच्या निस्वार्थ सेवेत कार्यरत आहे. आतापर्यंत डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, अतिलठ्ठपणा, ब्लॉकेजेस आणि हृदयविकारासारख्या प्राणघातक आजार असलेल्या लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आहे. यातीलच एका आनंदी रुग्णाचं मनोगत आता आपण पाहूयात. माझं नाव डॉक्टर सतीश भास्करराव पाटील. मी माजी मंत्री आहे. राजकीय जीवनामध्ये स्ट्रेसफुल जीवन असतं. यात मला डायबिटीज कधी झाला हे समजून सुद्धा आलं नाही. 3 महिन्यापूर्वी मला थोडासा हृदयाचा त्रास झाला. अँजिओग्राफी केली, पुढे येथे डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं की एक वेन ब्लॉकेज आहे, जवळपास 90% अँजिओप्लास्टी करणं गरजेचं आहे. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अँजिओप्लास्टीचा निर्णय झाला. अँजिओप्लास्टी देखील झाली. मी मधल्या काळामध्ये डॉक्टर साने यांची मुलाखत ऐकली आणि म्हणून मी ठरवलं की आपण सुद्धा माधवबागला गेलं पाहिजे. फोन केला, अपॉइंटमेंट घेतली आणि मी आलो. सुरुवातीला त्यांनी माझी टेस्ट केली, पंचकर्म करून घेतले, BP चेक केला, शुगर चेक केले. इथलं जेवण सात्विक होत आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते अतिशय लिमिटेड होत. ज्यावेळेला मी ऍडमिट झालो त्यावेळेला 72.5 हे माझं वजन होत. माझी ब्लड शुगर ही सुद्धा 180-200 घरात होती आणि आज सकाळी ती 100 आत होती. आपलं काम सुरू ठेवून जर आपण पथ्य पाळली नक्कीच याच्यात सुधारणाच होईल, वाढ होणार नाही याचा विश्वास मला आहे. मला वाटतं सगळ्याच प्रकारची काळजी या माधवबाग मध्ये केली जाते आणि नक्कीच या सगळ्याचा ऋणी आहे. एक चांगलं आरोग्य घेऊन मी घरी परततो आहे. अजून मला जे भेटतील त्या सगळ्यांनाच मी सांगण्याचा प्रयत्न करेन, एकदा माधवबागला जा आणि या अनुभवाचा फायदा आपल्या शरीराला देखील घ्या. धन्यवाद. तर आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिला आहे. हार्ट पेशंटच्या मनात आता ऑपरेशन टाळू शकतील असा विश्वास निर्माण करायचा असेल आणि कोणत्याही आजारांवर उपचार करण्यापूर्वी त्यांचे योग्य निदान होणे देखील गरजेचे आहे. पण हे निदान कसं करावं याविषयीचं मार्गदर्शन हवं असल्यास माधोबागच्या खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम या ठिकाणी स्थित असलेल्या हॉस्पिटलला तुम्ही नक्की भेट द्या. कारण माधोबागच्या तिन्ही हॉस्पिटलमध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c सारख्या प्रगत चाचण्या सवलतीच्या दरामध्ये केल्या जातात. तर नक्कीच माधोबाग, खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम हॉस्पिटलला भेट द्या. आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 02243932393. तर या नंबरवर तुम्हाला आत्ताच मिस्ड कॉल द्यायचा आहे. तर डॉक्टर, माधोबागच्या आपण चिकित्सेविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी मला सांगा की कोणत्याही ऑपरेशनशिवाय किंवा आयुर्वेदिक पद्धतीनं डायबिटीज, BP, ब्लॉकेजेस सारखे जे आजार आहेत यावर उपचार होऊ शकतात हे खरं तर कोणालाही खरं वाटत नाही. मात्र माधोबागमध्ये हे उपचार नेमके कसे शक्य आहेत? डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी याच्यावर नक्कीच नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होऊ शकते आणि हे खरं आहे. माधोबागने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आपल्या ह्या 17 वर्षाच्या ट्रीटमेंटमध्ये. आता डायबिटीज असलं की इन्सुलिन चालू असतं, गोळ्या चालू असतात, HbA1c 16 असते, 17 असते. अशा सगळ्या लोकांची सोबत ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशर 230/130 आहे, तरी पण पेशंट म्हणतात मला काही त्रास नाही आहे, असे सगळे पेशंट, पुन्हा तुमचे ब्लॉकेजेस आहेत, अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस दाखवलेले आहेत, 100% तिन्ही रक्तनाळांमध्ये ब्लॉक असलेले पेशंट, ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी आहे, म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50-60% काम करतं, ज्यांचं 10% करतंय, 15% करतंय, 20% करतंय, 30% करतंय, असे सगळे पेशंट. त्यासोबतच ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी आहे, हृदयाचा आकार वाढलेला आहे, ज्याला आपण डायलेटेड कार्डिओमायोपॅथी असं म्हणूयात, किंवा प्रेग्नन्सी
पॉलिसी नंतर फिमेल्स मध्ये मोस्टली डीसीएम होतं, म्हणजे हृदयाची काम करण्याची क्षमता कमी होते असे सगळे पेशंट. आणि हे सगळं होण्यासाठी जे रिस्क फॅक्टर डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड हे सगळे जे पेशंट आहेत त्यांची आपण विना शस्त्रक्रिया चिकित्सा करतो. आणि ज्यांना चालताना दम लागतोय, छातीमध्ये भारी पण वाटतंय, डाव्या साईडला छातीत पाठीत डावा हात दुखतोय, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत उजवा हात दुखणे, घशात आवळल्यासारखं होणे, फक्त चक्कर येणे, जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारी पण वाटते, पायावर सूज येणे किंवा पोटात पाणी साठणे, छातीत पाणी साठणे, किंवा फक्त चालल्यानंतर दोन्ही हात दुखणे, मान दुखणे, मुंगे आल्यासारखे वाटणे, अशी सगळी जी लक्षणं आहेत सगळ्यावर माधवबाग हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 दिवसाची निवासी चिकित्सा होते. आणि त्याच्यामध्ये आपण जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा करतो त्याच्यामध्ये पेशंटला 7 दिवसामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येते, म्हणजे ज्यांच्या हृदयाची ताकद कमी झाली आहे ती इम्प्रूव्ह होताना दिसून येते, ज्यांची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे ती इम्प्रूव्ह होताना दिसून येते, ज्यांचे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे दम लागतो, छातीत बरते हे सगळे लक्षणं दिसत आहेत ते इम्प्रूव्ह होताना दिसून येत आहेत, 2D इको GLS-मध्ये हृदयाची ताकद कमी आहे ती इम्प्रूव्ह होताना दिसून येते. असे सगळे जे पेशंट आहेत त्यांना आपण विथ रिपोर्ट्स फरक दाखवतो. आणि हाच रिसर्च पेपर आपले म्हणजे 1 किंवा 2 पेशंटमध्ये आपण ही ट्रीटमेंट नाही केली आहे तर लाखो पेशंटमध्ये ही ट्रीटमेंट झालेली आहे. आणि त्याचे रिसर्च पेपर आपले लॅनसेट वरचं जे मेन हार्टचं जर्नल आहे, इंडियन हार्ट जर्नल, ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अमेरिकन हार्ट असोसिएशन अशा सगळ्या विविध संस्थांमधून आपले रिसर्च पेपर सबमिट झालेत आणि त्याला ॲप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे. अगदीच. मात्र आपल्याकडे समजा एक असा पेशंट आला की ज्याच्या हृदयामध्ये त्याला काही त्रास वाटतो आणि बायपास झालेला आहे किंवा ऑपरेशनचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय, असा पेशंट जेव्हा माधोबागमध्ये येतो तेव्हा त्याला कशा पद्धतीच्या सुविधा दिल्या जातात किंवा कोणत्या तपासण्या होतात जेणेकरून रुग्णांना देखील तिथे आपली सुरक्षा होते असं वाटेल? जरी हार्ट अटॅक किंवा बायपास सर्जरीचा सल्ला दिला असेल तरी माधोबागची ट्रीटमेंट नक्कीच फायदेशीर ठरते. की अँजिओग्राफीमध्ये आपल्याला डाय पुश करून ब्लॉकेजेस कुठे कुठे आहेत हे दाखवले जातात, दिसतात, आणि त्याच्यामुळे मग हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो, मग त्याच्यामुळे दम लागणे, छातीत भरणे ही लक्षणे दिसतात. तर बाय हुक ऑर क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे, म्हणून आपण बायपास सर्जरीमध्ये पेशंटच्या शरीरातली रक्तवाहिनी काढून जोडून देऊन रक्तपुरवठा चालू करून दिला जातो. आणि अशीच आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्याने आपण नवीनच रक्तवाहिन्या तयार करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढून नैसर्गिकरित्या बायपास करून देतो आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटनी. आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट म्हणा, 2D इको GLS, कार्डियक इम्पॅडोग्राफी, पल्मरी फंक्शन टेस्ट अशा विविध टेस्ट करून पेशंटला पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट आणि शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट करून पेशंटला आपण इम्प्रूव्हमेंट दाखवतो. आता ही अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले पण हे ब्लॉक करतात की नाही, खरंच सर्क्युलेशन हॅम्पर होतं की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून ट्रेडमिल टेस्ट जी असते ना, इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज, त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, चालल्यानंतर पेशंटला किती त्रास होतोय हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. तर आपण जी इम्प्रूव्हमेंट दाखवतो ही पेशंटला स्ट्रेस टेस्टवरून दाखवतो, म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉक दिसले ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन हॅम्पर होतंय की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. तर ते रक्तपुरवठा किती होतोय हे पहिल्या दिवशी आपण बघतो. आणि आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने हे पंचकर्माने आपल्या ह्या हृदयाचा रक्तपुरवठा वाढलेला आहे हे आपण पुन्हा स्ट्रेस टेस्ट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला दाखवतो. तसंच 2D इको GLS जे आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स आपल्याकडे ही टेस्ट आहे, त्याच्यामध्ये हृदयाची कार्यक्षमता किती वाढलेली आहे, म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करतं, आणि GLS म्हणजे ग्लोबल लँजिट्युडनल स्ट्रेंथ, म्हणजे हार्टच्या मसलची स्ट्रेंथ, जितकी मसल स्ट्रेंथफुल असेल तेवढा तो कार्डियक आउटपुट टाकणार आहे. म्हणजे आपलं नॉर्मली GLS जो असतो ना तो -18 पाहिजे, आणि तो जर 5 आहे, -5 आहे, -3 आहे, -6 आहे, असे पेशंट आपल्याकडे ऍडमिट होतात, त्यांचा आपण NT-proBNP पण करून घेतो ते वाढलेलं असतं. अशा पेशंटमध्ये आपली ट्रीटमेंट संपूर्ण हृदय शुद्धीकरण केल्यानंतर पुन्हा ते इम्प्रूव्ह झालेलं आपल्याला दिसून येते. ज्यांचं NT-proBNP 35-35,000 आहे असे पण पेशंट आपल्याकडे ऍडमिट होतात आणि ते छान होऊन जातात. ते फक्त आणि फक्त आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे. आणि हे करण्यासाठी आपण सगळे टेस्ट पण करतो
आणि अद्ययावत आपल्याकडे आयसीयू पण आहे, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्या उपर ॲम्ब्युलन्स, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. कारण सगळे हार्टचे पेशंट आहेत, त्यांना बाहेर फिरायला नाही सांगितलेलं आहे, जास्त एक्झरसाइज नाही करायला सांगितले. अशा सगळ्या पेशंटकडून आपण ट्रीटमेंट सोबत एक्झरसाइज, डाएट ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो. त्याच्यावर सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्यासोबत 14 डॉक्टरांची टीम आहे, जवळजवळ 17 वर्षापासून सगळे पेशंटसाठी झटत असतात. आणि सगळ्यांचे रात्री 12 वाजता पण पेशंटसाठी डॉक्टर्स अवेलेबल आहेत. सकाळी 4:30 वाजता पण पेशंटला उठवलं जातं, त्यावेळेस पण डॉक्टर अवेलेबल आहेत. म्हणजे जे जे गरजेचं आहे पेशंटसाठी ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. जवळजवळ आपण ॲडमिट पेशंट फक्त 45च करतो, आणि त्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ 15 डॉक्टर्स आहेत, तर ते एक कार्डिओलॉजिस्ट पण येतात, तर प्रत्येक 2 पेशंट मागे एक डॉक्टर असे आपलं गणित आहे. म्हणजे स्ट्रिक्टली सांगायचा उद्देश की अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टी होतात, आणि पेशंटला कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता पेशंटची इम्प्रूव्हमेंट होते. आणि ती आपण टेस्टच्या सगळ्या विविध अद्ययावत टेस्ट करून पेशंटला इम्प्रूव्हमेंट दाखवून देतो. अगदीच. तर प्रेक्षक हो, मुंबईच्या जवळ खोपोली इथे नागपूरच्या जवळ कोंढाळी आणि विशाखापट्टणम या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात माधोबागची 3 निवासी रुग्णालय वसलेली आहेत. ही रुग्णालय ऍडव्हान्स अशा तपासण्या, आयसीयू, ॲम्ब्युलन्स वॅन, 10 वर्षाहून अधिक अनुभव असलेली 20 हून अधिक एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम उपलब्ध आहे, जी रुग्णसेवेसाठी सतत तत्पर आहे. तरी कोणतीही चिंता न करता माधोबागच्या खोपोली, कोंढाळी आणि विशाखापट्टणम हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही उपचार घेऊ शकता. हॉस्पिटल पर्यंत कसं पोहोचता येईल हे जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. नंबर आहे 02248932393. या नंबरवर आताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. तर माधोबागच्या याच चिकित्सेविषयी आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी माधोबागच्या चिकित्सेविषयी तर तुम्ही सांगितलं, मात्र काही रुग्ण असे असतात की त्यांना अगोदर मधुमेहाचं निदान होतं, त्यानंतर हृदय तपासणी केल्यावर ब्लॉकेजेस आहे असं देखील कळतं. असे रुग्ण जेव्हा माधोबागमध्ये येतात तेव्हा सगळ्यात आधी कोणत्या आजाराला जास्त महत्त्व दिलं जातं आणि उपचार मग कसे सुरू केले जातात? डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असणं, हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी. डायबिटीज, जो टाईप 2 डायबिटीज असतो, इज द सायलेंट किलर. स्वतः काही करत नाही, म्हणजे शुगर 300 आहे 600 आहे तरी पेशंट मला काही त्रास होत नाही, तर हे 600 जरी शुगर असेल तरी ते काही त्रास देत नाही, पण ते डायरेक्ट किडनी, हार्ट, तुमचं हृदय, तुमच्या न्यूरोपॅथी होणे, डोळ्यांना त्रास करणे, अशा सगळ्या गोष्टीला अफेक्ट करतं फक्त आणि डायबिटीज. डायबिटीज हा लाकडाला लागलेल्या वाळवीप्रमाणे गोष्ट आहे. वरून लाकूड छान दिसतं पण आतून ते सगळं पोखरत राहतं, तसं डायबिटीजमध्ये वरून माणूस छान दिसतं पण आतून ते सगळं खराब करत राहतं, सगळे अवयव खराब करत राहतं. त्यामध्येच ते हृदयामध्ये रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात आणि मग हे सगळं दुष्टचक्र चालू राहतं. तर आपण सोबतच डायबिटीज प्लस हार्ट डिसीज दोन्हीची ट्रीटमेंट करतो. महत्त्वाचं आहे की आपल्या संपूर्ण हृदयशुद्धीकरणाने कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढला की पॅनक्रियाज, जी इन्सुलिन सिक्रेशन करणारी ग्रंथी आहे, तिचा रक्त पुरवठा वाढवला जातो. म्हणजे बाहेरून औषधं, बाहेरून इन्सुलिन गोळ्या घ्यायची गरज लागत नाही डायबिटीज पेशंटमध्ये सुद्धा. तर डायबिटीज प्लस हार्ट डिसीज प्लस तुमचं ब्लड प्रेशर असेल, ह्या सगळ्याच गोष्टीवर एकत्र चिकित्सा केली जाते आणि पेशंटला आपले विथ रिपोर्ट्स फरक दाखवला जातो की स्ट्रेस टेस्ट इम्प्रूव्ह होत चालली आहे, शुगर कमी होत चाललेली आहे. रोज त्यांच्या 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर सगळं बघितलं जातं आणि रोज त्यांचे एक एक औषधही कमी करून दिले जातात पेशंटचे सगळे रिपोर्ट्स बघून. पुन्हा शेवटच्या दिवशी सगळ्या टेस्ट रिपीट करून 3 महिन्यांमध्ये आपण पुन्हा HbA1c जी नावाची जी टेस्ट आहे ती पण इम्प्रूव्ह होताना दिसून येते. पुन्हा 90 दिवसानंतर आपण GTT पण करतो की त्याच्यामध्ये 75 ग्रॅम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली असेल. ज्यांचं इन्सुलिन चालू आहे ते इन्सुलिन बंद झालेलं आहे, गोळ्या चालू आहेत त्या बंद झालेल्या आहेत, असे सगळे रिपोर्ट्स आपल्याला पेशंटमध्ये दिसून येतात. ते आणि फक्त आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे होऊ शकतं.
अगदीच. तर प्रेक्षक हो, माधोबागची तिन्ही रुग्णालय जगातील पहिली अशी निवासी रुग्णालये आहेत जिथे हृदयविकार यासारख्या गंभीर आजारावर कुठल्याही सर्जरीशिवाय आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उपचार केले जातात. इथे फक्त 7 दिवसामध्ये हृदयाशी संबंधित समस्यांवर मात केली जाते. तुम्हालाही जर का फक्त 7 दिवसांमध्ये तुमच्या आजारावर मात द्यायची असेल तर आजच माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 02248932393 या नंबरवर आत्ताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. तर डॉक्टर, माधोबागच्या रुग्णालयामध्ये मधुमेह असेल किंवा रक्तदाबाच्या व्यतिरिक्त देखील इतर कोणते आजार असतील असे रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर खरोखरच 7 दिवसामध्ये त्यांचे जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जाऊ शकतात का? नक्कीच. ब्लॉकेजेसमुळे जो रक्तपुरवठा होत नाही तो चालू होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय तर अडथळा. कशाला अडथळा करते तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते आणि रक्त पुढे जात नाही आहे म्हणून पेशंटला त्रास होतो. तर बाय हू कर्करोग तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती ही आपली पंचकर्माची मेन ट्रीटमेंट आहे. याच्याने जास्ती जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या बायपासच होणार आहे तर वेगळी इंटरव्हेन्शन करायची गरज लागत नाही. कारण जगामध्ये दुसरं कोणीही ब्लॉकेजेस काढू शकत नाही. जगामध्ये एकच माणूस ब्लॉक काढू शकतो तो म्हणजे स्वतः पेशंट. कारण त्यांनीच ते तयार केलेले आहेत. कारण हे ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस, दगड बसले असं काही नाही आहे. आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याचे सॅच्युरेटेड फॅट्स तयार होतात आणि हळूहळू डिपॉझिट होतच ब्लॉक तयार होतात. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस? आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होत आहे. म्हणून व्यायाम, पथ्य, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण आपलं पहिलं काम असेल की ह्या ब्लॉकमुळे जो रक्तपुरवठा होत नाही तो चालू करून देणे. त्याचमुळे त्रास होतोय, त्याचमुळे दम लागतोय, छातीत भरतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत. तर ते रक्तपुरवठा वाढला की ही लक्षणं सगळी कमी होणार आहेत आणि ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी पेशंटलाच काम करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही फक्त गायडर आहोत, आम्ही मार्गदर्शक आहोत. आम्ही जे सांगू, आम्ही जे डाएट देऊ, आम्ही एक्झरसाईज जे सांगू ते सगळं फॉलो केलं तर नक्कीच 3 महिन्यामध्ये आपण डिसीज पासून मुक्त होऊ शकतो. त्यासाठी आपण सीटी अँजिओग्राफी पण पेशंटची करून घेतलेली आहे. सीटी अँजिओग्राफी विथ व्हॉल्यूमॅट्रिक स्टडी म्हणजे आतून ह्या रक्तवाहिन्यांचा ल्युमेन काही कमी झालेला आहे का, खरंच हे ब्लॉक करतात की नाही हे पहिल्या दिवशी बघितलं. पुन्हा 3 महिन्यानंतर बघितलं तर जवळजवळ 30-70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसतायत. आणि ते 1 किंवा 2 पेशंटमध्ये नाही तर लॉकडाऊन नंतर आता 250 जणांची सीटी अँजिओग्राफी आपण रिपीट केली तर त्याच्यामध्ये हे आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसून येते. आणि हे सगळं होण्याचं कारण आपली जी निवासी चिकित्सा आहे 6-7 दिवसाची ती खूप इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून पहिलं काम असेल की नॅचरल वेनी बायपास करून देणे आणि ब्लॉकेजेस काढण्यासाठी, रिव्हर्स करण्यासाठी डाएट, एक्झरसाईज, लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण MIB पल्स ॲप डेव्हलप केलेलं आहे की जेणेकरून घरी गेल्यानंतर सुद्धा पेशंटचं अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन सगळ्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही किती एक्झरसाईज करता, किती डाएट करता ते सगळं फॉलो होणार आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या डिसीज रिव्हर्स होण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. आणि असे जवळजवळ दर महिन्याला आपल्याकडे जवळजवळ 250-300 पेशंट ऍडमिट असतात. त्याच्यापैकी दर महिन्याला आपण त्यांचं फॅलिसिटेशन पण करतो की जे मागच्या 3 महिन्यानंतर त्यांनी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे अशा पेशंटचा आपण सत्कार करतो. कालच आपला दर रविवारी आपण म्हणजे प्रत्येक महिन्याच्या रविवारी आपण पेशंटचे फॅलिसिटेशन करतो की ज्यांनी आपला डिसीज रिव्हर्स केलेला आहे त्यांचे आपण सत्कार करतो. आणि का बरं तर त्यांनी डाएट केलं, त्यांनी एक्झरसाईज केलं म्हणून ते आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसून येतात. तर आपण पेशंटचे संपूर्ण हृदय शुद्धीकरण करून नॅचरल वेनी बायपास पण करून देतो आणि डिसीज रिव्हर्स करण्यासाठी पण आपण मदत करून देतो. अगदीच. तर इथे आपण आणखीन एका अशा रुग्णाचं मनोगत पाहणार आहोत ज्यांच्या ब्लॉकेजेस आणि हार्ट अटॅकच्या भीतीपासून त्या आता मुक्त झालेत आणि आपल्या आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहे. पाहूयात या पेशंटचा अनुभव. मेरा नाम रमेश शुक्ला है, एक प्रायव्हेट मल्टीनॅशनल कंपनी में जॉब कर रहा हूं और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ मैं.
लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी, लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रिडिक्टेबल भी हो जाती है। 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया। इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा। एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है। अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे। कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज, अल्टरनेटिव मेडिसिन ढूंढने लगा। इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि साने केयर माधोबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊं। फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधोबाग में मिला। जो मेरा वजन 70 kgs था, 6 दिन में ही 6-7 kilo कम हो गए। मेडिसिन रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधोबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा। फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं, जबकि डुम्बिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ। मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कल्फूबाई पीक चढ़ते हैं। हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कल्फूबाई पीक तक चढ़ के आया हूँ। बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी, जब तक हम ना चाहें। और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए। हमेशा पॉजिटिव रहिए। बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट। तर आताच आपण माधोबाग मध्ये चिकित्सा घेतलेल्या या रुग्णाचा अनुभव पाहिला आहे आणि प्रेक्षक हो कोणत्याही रुग्णाच्या उपचारामध्ये खंड पडू नये म्हणून हेल्थ मेडिक्लेमची सोय आता माधोबाग आयुर्वेदिक निवासी हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध आहे। SBI जनरल इन्शुरन्स पॉलिसी धारक कॅशलेस उपचार सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि इतर कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीचे धारक फक्त मेडिक्लेम सुविधेचा लाभ घेऊ शकतात। तर त्यामुळे आता मेडिक्लेम सुविधेसह विना शस्त्रक्रिया आणि यशस्वी आयुर्वेदिक उपचार मिळवा या सुविधेचा अवश्य तुम्ही लाभ घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 02248932393 या नंबरवर आताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे। तर डॉक्टर, आज तुम्ही त्या आलात आणि माधोबागच्या संपूर्ण ट्रीटमेंट विषयी आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार। धन्यवाद। त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।